इकडे पुण्यात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 55,000 उंबरठ्यावर आहे, त्यापैकी 34,000 रुग्णांवरती अजूनही पुण्यात उपचार सुरू आहेत. असं असताना पुण्यातल्या रुग्णालयांमध्ये बेडच मिळत नाहीयेत. अशाच गंभीर अवस्थेतल्या रुग्णाला तब्बल 12 तास शहरभर फिरावं लागलं आणि अखेर त्याचा आज मृत्यू झालाय. त्यामुळे पुणे शहर आरोग्य यंत्रणेची लखतर वेशीवर टांगली गेली आहे. नेमकं काय घडलंय पुण्यात, जाणून घेऊयात याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट. रुग्णालयात कुणी बेड देतं का बेड अशी अवस्था सध्या पुण्यातल्या कोरोनाबाधितांची झाली आहे. उपचारासाठी बेड मिळावा यासाठी नागरिकांना अक्षरशः आंदोलन करावं लागतंय. असाच एक प्रकार धायरी भागात समोर आला. धायरी भागातील 34 वर्षाच्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज होती. मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्याचे नातेवाईक हॉस्पिटल मागून हॉस्पिटल वणवण फिरूनही त्यांना कुठल्याच हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. अखेर रुग्णाच्या संतापलेल्या नातेवाईक आणि मित्रांनी अलकाटॉगी चौकातच अँब्युलन्ससह ठिय्या मांडला. झी 24 तास ही बातमी दाखवताच प्रशासन खडबडून जाग झालं आणि या रुग्णाला तब्बल 12 तासांनंतर एका हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आलं. रुग्णाला बेड मिळाला खरा, मात्र सुमारे 12 तासांचा बहुमूल्य वेळ उपचाराविना वाया गेला. त्यामुळे अखेर त्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय. हा सगळा जो प्रकार घडला आहे हे आपल्याला सिस्टीम कुठंतरी कमी पडते, या सिस्टीमचा उपयोग होत नाही आहे व्यवस्थित. त्यामुळं आपण महानगरपालिका आणि आरोग्य खात्यातले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती 304 गुन्हा आपण नोंदवत आहोत. मंगळवारची ही घटना केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. 15 जुलैला डॉक्टर पी लक्ष्मी नरसिंहन या ज्येष्ठ शास्त्रज्ञांना व्हेंटिलेटर अभावी जीव गमवावा लागला आणि आता व्हेंटिलेटर बेड्सची तरतूद केली जात असल्याचं पुण्याचे महापौर सांगतायत. पुढच्या काही 8-10 दिवसांमध्ये एक साधारणतः 600 ते 800 ऑक्सिजन बेड्स आणि 150-200 साधारणतः ICU बेड्स आमचे तयार होत आहेत. त्यानंतर बालेवाडीला सुद्धा 800 बेड्स हे ICU आणि ऑक्सिजनचे हे तयार करण्याचं सुद्धा काम आमचं सुरू होत आहे. मात्र प्रश्न हा आहे की गेल्या काही दिवसातच पुणे शहरानं कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईलाही मागे टाकलंय. पुण्यातलं कोरोना संकट दिवसागणिक अधिक गंभीर होणार याचा अंदाज आधीच आला होता. असं असतानाही पुणे महापालिकेकडून ठोस उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत हा खरा सवाल आहे. आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागलेली असताना उपाययोजना करणं म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार आहे. या अक्षम्य हलगर्जीपणाची जबाबदारी कोण स्वीकारणार? हकनाक मृत्यू पावलेल्यांसाठी दोषी कुणाला ठरवणार? निष्क्रिय पुणे महापालिकेतील संबंधितांवर यासाठी खरंच कारवाई केली जाणार का हा प्रश्न आहे. अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, पुणे. आणि याबद्दलच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट पुण्याला जाऊयात. अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अरुण, आपण कालपासून या बातमीचा पाठपुरावा करतोय. 34 वर्षांचा हा तरुण, त्याला कोरोना होतो, 12 तास तो अँब्युलन्समध्ये पडून असतो, 12 तास संपूर्ण शहर फिरतो, एक बेड मिळत नाही, बातमी दाखवली जाते, ऍडमिट केलं जातं, पुढच्या 12 तासात त्याचा मृत्यू होतो. आता आरोग्य प्रशासनाकडे खूप सबबी असतील देण्यासाठी, त्याच्या मृत्यूची कारणं सांगण्यासाठी आणि स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी. मात्र रियालिटी काय आहे? आरोग्य यंत्रणा खुजी पडतीय सध्या, रुग्णसंख्या जेवढी वाढतीय त्या मानाने. यामध्ये आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि लॉकडाऊनचा उपयोग कशासाठी केला जातो तर त्याची 2 कारणं असतात. एक म्हणजे की आजाराचा फैलाव वाढू नये, संसर्ग वाढू नये, हा एक भाग असतो. आणि त्याचवेळी या दरम्यान आपल्याला उपाययोजना उभ्या करता याव्यात, व्यवस्था उभ्या करता याव्यात, यंत्रणा उभ्या करता याव्यात. कालच आपण महापौरांशी बोललो होतो, आजही महापौरांशी बोललो. महापौर सांगतायत की काही दिवसांपूर्वीच मी याची कल्पना दिली होती की वाढत्या संख्येचा, वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून आपल्याला व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. मग असं असेल तर आज रुग्णांना बेड का मिळत नाही हा प्रश्न आहे. आज एक 34 वर्षाचा युवक, म्हणजे त्याची एक पत्नी आहे, घरामध्ये मुलगी आहे आणि त्याला त्रास व्हायला लागतो, श्वसनाचा त्रास व्हायला लागतो, व्हेंटिलेटरची गरज निर्माण होते आणि त्याला बेड मिळत नाही, या हॉस्पिटलमधनं त्या हॉस्पिटलमध्ये जायला लागतं. म्हणजे आपण कधी बघितलं नसेल की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घ्या या मागणीसाठी आंदोलन करावं लागतं पुण्यात त्या अलकाटॉकी चौकामध्ये, ज्या ठिकाणी आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं बघतो. पण अशा प्रकारचं आंदोलन त्याच्या मित्रांनी नातेवाईकांनी केलं आणि त्यांना अखेर कुठेतरी बेड मिळाला, मात्र त्यांना आज जीव गमवावा लागला. काय म्हणजे यातनं 2-3 गोष्टी आहेत. एक तर म्हणजे असंवेदनशीलता,
म्हणजे जर खरोखर हा संवेदनशील हे शासन प्रशासन असेल तर निश्चितपणे याशी वेळ आली नसती. आणि दुसरा जो भाग म्हणजे की ज्या हा उपाययोजनांमध्ये निधीची कमतरता असू द्यात किंवा समन्वयाचा अभाव ज्याची वेळोवेळी वाच्यता झाली आहे मात्र घडत काही नाही आहे असा प्रश्न अशी शंका निर्माण होते. आणि म्हणून आता तरी सुधारावं कारण अशाच स्वरूपाच्या ह्या आधी देखील आपण 2-3 बातम्या केल्यात. सुरुवातीला नगर रोड परिसरातला एक ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू त्याला देखील या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्या ॲम्ब्युलन्समध्ये फिरायला लागलं होतं त्याचाही अखेर मृत्यू झाला होता. आपण ज्या शास्त्रज्ञाचा उल्लेख केला त्यांचा ससून हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मिळालं नाही म्हणून मृत्यू झाला आणि हा तिसरा मृत्यू. आणि रोज अशा अनेक तक्रारी येत आहेत की बेड मिळत नाही. अजित पवार स्वतः पालकमंत्री आहेत ते तंबी देतात प्रशासनाला की उपचार मिळाले पाहिजे प्रत्येक रुग्णाला मात्र प्रत्यक्षात ते घडताना दिसत नाही. त्यामुळे आता कोणीतरी जबाबदारीनं वागण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार उपाययोजना राबवण्याची आवश्यकता. निश्चित. अरुण तुम्ही आपल्यासोबत राहाच. पुण्याचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थजी एक तरुण आम्ही पूर्ण बातमी दाखवली तुम्ही देखील कालपासून बघत असाल 12 तास रुग्णालयात बेड मिळत नाही. बेड मिळाल्यानंतर पुढच्या 12 तासात त्या तरुणाचा मृत्यू होतो. खरंच पुण्यात आरोग्य यंत्रणा कुठेतरी तोकडी पडतीये असं वाटतंय. काय करण्याची गरज आहे? कोण कुठे कमी पडतंय? मुळातच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये ज्या दिवसापासून झाला त्या दिवसापासून पुणे शहरामध्ये ह्याचा वाढता आलेख पाहता आपण पुढील 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत नियोजन करणं आरोग्य विभाग आणि प्रशासनाने गरजेचं होतं. ते प्रशासनाचं आणि आरोग्य विभागाचं कुठे ना कुठेतरी समन्वयाचा अभाव झाला आणि आज परिस्थिती अशी आहे. कोरोनामध्ये जे अस्तव्यस्त होणारे रुग्ण आहेत किंवा जे हाय रिस्क ग्रुप आहे त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं होतं. प्रशासनाने त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करून उपचार मिळण्याकरता हॉस्पिटल उभारणं आणि हॉस्पिटलमध्ये यंत्रणा उभारणं हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं गरजेचं होतं. ते झालेलं नाही हे खेदाने सांगावं असं वाटतं. आपण फक्त कुठे लक्ष दिलं? फक्त आयसोलेशनवरती लक्ष दिलेलं आहे, विलगीकरणाकडे लक्ष दिलेलं आहे. आणि जेवढे बेड्स आता उपलब्ध आहेत 90% बेड्स हे फक्त आयसोलेशनचे बेड आहे आणि ते देखील असिम्प्टोमॅटिक किंवा ज्यांना काही लक्षणं नाहीत अशा लोकांनी त्या ठिकाणी ते रुग्ण सगळे तिथे आहेत. मला असं वाटतं आज ज्या पद्धतीने कोरोनाचा फैलाव पुण्यामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे आज मानवी फैलाव झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण मॅक्सिमम क्रिटिकल कंडिशनच आपल्याकडे येणार आहे आणि त्याच्याकरता निश्चित आणि त्यासाठी आता अधिक प्रयत्न करायला हवेत आरोग्य यंत्रणेनं आणि महापालिकेनं देखील. सिद्धार्थजी धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. अरुण धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. काल जे आम्ही रात्री आंदोलन केलं अलका टाकी चौकामध्ये एक मनोज कुंभार नावाची व्यक्ती 34 वर्षाची त्याला 11 वाजल्यापासून तो ॲम्ब्युलन्स घेऊन फिरत होता. त्याला उपचार कुठं मिळाले नाही, आयसीयू बेड मिळाला नाही, व्हेंटिलेटर मिळालं नाही. जेव्हा आंदोलन झालं तेव्हा 15 मिनिटांमध्ये त्याला कस्तुरीबा गांधी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला. पण बेड उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार हे वेळेत मिळाले नसल्यामुळं आज दुपारी तो दगावला गेला. तर हा सगळा जो प्रकार घडला आहे हे आपल्याला सिस्टीम कुठंतरी कमी पडते, या सिस्टीमचा उपयोग होत नाही आहे व्यवस्थित. त्यामुळं आपण महानगरपालिका आणि आरोग्य खात्यातले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती 304 गुन्हा आपण नोंदवत आहोत.